के अर पिला। राजू जादू आई लई गो लावाया कलशाला, झेंडा लावाया कलशाला, पालकी गालिया निगाली कर ले गावाला, पालकी गालिया निगाली कर ले डोंगराला। तो सामना आपण पाहतोय या वीस उत्सर्गर विपक्ष गौरीपाडा दोन्ही संघ हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील या सामन्यासाठी। बिग फाईट सामना प्रेक्षकांसाठी हा सामना पर्वणी असेल, प्रेक्षकांसाठी हा सामना मेजवानी असेल, कारण की दोन दिग्गज संघ आपण पाहतोय एकमेकांसमोर उभे असणार या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये। बिग फाईट सामना येतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी उसरगर विपक्ष गौरीपाडा। उसरगर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तर आमंत्रित केले ते गौरीपाडा संघाला फलंदाजीसाठी। सामना पाच षटकांचा असेल, पहिले दोन षटक पावप्लेचे असणार आणि चार गोलंदाज वापरणं अनिवार्य असणार आहे। स्ट्राइकल फलंदाज हेमंत म्हात्रे, नो स्ट्राइकल फलंदाज आपण पाहतो या वीस मयूर, गोलंदाजी मार्ग होती सज्ज होतो गोलंदाज आपण पाहतो। संगणक येतोय या पी वन च्या पहिल्या षटक मध्ये विशाल म्हात्रे, ज्या विशाल म्हात्रेच्या नावावरती आतापर्यंत या हंगामामध्ये तीन बाईक आहेत तोच गोलंदाज आपण पाहतोय। संघाचा एक अष्टपैल खेळाडू, संघाचा तारणार, संघाचा आपण पाहतो या संगणक विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्ग होती सज्ज होतोय मनपाडा एन कडून। तर स्ट्रॅगल फंद आपण पाहतोय यावेळेस ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो गौरीपाडा संघ, हेमंत म्हात्रे ऑन स्ट्राईक। दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गेम ऑन, राईट राऊंड वगैरेचा मार्ग होतोय। पहिला चेंडू बिगिट करतोय, लॉफ्टी डीट चेंडू सीमा बार, वन बाउंस ओव्हर, चार धावांसाठी गुड शॉट। पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय चौकाराने फलंदाज हेमंत म्हात्रे, गोलंदाज विशाल म्हात्रेचं आणि चौकाराने श्रीगणेश करतोय संघाचं आणि स्वतः अकाउंट ओपन करतोय चार धावांनी। दरम्यान चापड जिंकून येतात, आता मात्र लाईन पावी लागेल पंचामच्याकडे वळतोय सुभाष पाटील, यांचा इशारा येतो व्हाईटचा। आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि पंचांकडून हा चेंडू स्वेअर घोषित केला जातोय। एकदा मिळते या वीस अवंत स्वरूपात, धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती पाच धाबा। या दरम्यान आपण पाहतोय तुषार पाटील यांचे इथे शुभाग म्हणते हार्दिक हार्दिक स्वागत तुषार, या स्पर्धेच्या माध्यमातून ऑन ड्राईव्ह करतो चुन ट्रॅव्हल तो या वीस डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण करतोय चांगले क्षेत्ररक्षण तेजसच। धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती सहा धाबा। षटक क्रमांक आपण पाहतोय या वीस पहिलं मार्गस्थ गोलंदाज विशाल म्हात्रेचं, स्ट्राईकल फंद आपण पाहतो या वीस पहिल्यांदा देतोय मयूर। पुन्हा एकदा राईट एम राऊंड विकेटचा मार्ग होतोय मनपाडा एंड कडून, कट करतो चेंडूला स्क्वेअर कट करतोय चांगली क्षेत्ररक्षण शेखरचं शॉर्ट थर्ड मॅन रिदम मध्ये। धावसंख्या एक ने वाटी धावसंख्या आपण पाहतो आपल्यावरती सात धावा। षटक क्रमांक आपण पाहतो या वीस पहिलं मार्गस्थ माझे साथी गुणलेखक आपण पाहतो तुषार यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय अप्रतिम सहकार्य करत आहेत, त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतोय। दरम्यानचा हा पुढील पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पापले योग्य वापर केला जातो, चेंडू सरकलाय डीप मिडल क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबला नाही, चेंडू सीमा पार दणदणीत चौका। oh.
धन्यवाद डीजे मास्टर। धाव संख्या इन डबल फिगर मध्ये 11 धावा, षटक क्रमांक आपण पाहतो पहिले मार्गस्थ। अप्रतिम सुरुवात करतोय, यावेळेस गौरीपाडा संघ फ्लाइंग स्टार्ट करून देतो गौरीपाडा संघाला, खास करून फलंदाज हेमंत म्हात्रे आपल्या नावाचा परिचय देतो यावेळेस या उसरगड संघाला। आता मात्र ब्लॉकहोलचा वापर करतोय, ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जातं त्या ब्रह्मास्त्राचा वापर करतोय हा गोलंदाज विशाल म्हात्रे आणि आपला अनुभव सिद्ध करतोय या मैदानावरती। धावसंख्या एक नि वाढते, धावसंख्या आपण पाहतो अपलक्यावरती 12 धावा। अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय पुन्हा एकदा तेजस डीप लॉंगॉन क्षेत्रामध्ये, आपण पाहतो या 20 मयूर खूप मोठी स्पर्धा आपण पाहतो। विक्रांत करीम प्रतिष्ठान क्रिकेट संघ ऐरेगाव आयोजित श्रद्धांजली चषक 2018 हे पर्व आपण पाहतोय, नक्कीच आपण पाहतोय वर्ष पहिलं। आता माझा बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट, पाहतो योग्य वापर केला तो आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू दमला नाही, चेंडू सीमा पार, दणदणीत चौकार। एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती फ्लाइंग स्टार्ट करतोय गौरीपाडा संघ या पहिल्या सामन्यामध्ये। आतापर्यंत 16 धावा लावले धावपलकावरती या गौरीपाडा संघाने पहिल्या षटकानंतर। अप्रतिम सुरुवात करतोय या 20 गौरीपाडा संघ, पाच षटकांचा सामना असेल, बघा शेवटच्या चार षटकामध्ये किती धावा जमवतोय हा गौरीपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गौरीपाडा संघ बलाढ्य इन फॉर्म उसरगड संघासमोर। तर मेन पंच आपण पाहतोय रमेश म्हात्रे मॅन फ्रॉम सागाव, स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय यावी सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप, हे दोन ऑफिशियल पंच आपण पाहतोय, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून। तर ही स्पर्धा आपण पाहतो DCW माध्यमातून कव्हर केली जाते, तब्बल 198 देशामध्ये थेट प्रक्षेपण केलं जाते युट्यूबच्या माध्यमातून, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। आशिष गायकवाड, समीर गायकवाड, तसेच कल्पित जोशी आणि रजत पाटील ही संपूर्ण टीम त्यांची सज्ज झाली ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी। तर माझे साथी समालोचक ओंकार शेट्टे मॅन फ्रॉम वाकलन यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहे, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं P2 षटक आता गोलंदाजी मार्गवरती। तेजस एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतो या 20 उसरगड संघाचा, तर स्ट्रायकर पण आपण पाहतो या 20 हेमंत म्हात्रे। राईट मोर्ट विकेटचा मार्ग होतो, फुलटा चेंडू चुकीला वापी नाहीये, चेंडू सीमा पार, पंचांचा शर येतोय, वन बाउंस होतो 4 धावा। डोंबिवली मधला आहे गावी बालूबाईचा फेमस नाव, डोंबिवली मधला आहे बालूबाईचा फेमस। तर मी विनंती करतो आमच्या स्वयंसेवक व्हॉलेंटियर्सला विनंती करतो की सीमारेषेला ताबा घ्यायचे, 5 दिवस सहकार्याची अपेक्षा असेल आयोजकांना। नवीन चेंडू द्यायचे, दोन षटकांच्या आत चेंडू फुटला हरवला भिजला तर नवीन चेंडू दिला जाईल, आणि दोन षटकानंतर चेंडू हरवला भिजला फुटला तर जुना चेंडू दिला जाईल याची नोंद घ्यायची, आणि सामना जर बरोबर सुटला तर आधी विकेटचा विचार केला जाईल आणि विकेटची बरोबर असली तर सामना नाणेफेकीवरती म्हणजे टॉसवरती विजय दिला जाईल। पहिल्या चेंडूवरती स्वागत करतो चौकाराने फलंदाज हेमंत म्हात्रे आपल्या नावाचा परिचय देतो या 20 या उसरगड संघाला। धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 20 धावा आणि पावरप्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय या 20 फलंदाज हेमंत म्हात्रे आणि मयूर ही जोडी आपण पाहतोय गौरीपाडा संघाची। फ्लाइंग स्टार्ट करतोय, स्वप्नावर सुरुवात करतोय गौरीपाडा संघ, पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटचा मार्ग करतोय तेजस, पुन्हा बिगिट करतोय लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार। Oh,
मास्टर धावसंख्या सहा ने वाढली धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती गरुड जप येते धावसंख्या 26 धावा पुन्हा शॉट ऑन पुल करतोय पुल एंड पार पुल सक्सेसफुल चेंडू सीमा पार अजून एक षटकार येतोय हेमंत मात्रेच्या बॅट मधून मास्टर आता मात्र तेजसच्या गोलंदाजीवरती प्रति हल्ला चढवला जातोय फलंदाज हेमंत मात्रेच्या माध्यमातून आपले इरादे स्पष्ट केलेत आक्रमक रूप धारण केलाय फलंदाज हेमंतने अप्रतिम फलंदाजी जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणारे फलंदाज हेमंत मात्रेचं आपण पाहतोय यावेळी हेमंत नावाचं वादळ निर्माण झालं या मैदानावरती धावसंख्या आपण पाहतोय अपलकावरती 32 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळी दुसरं मार्गस्थ असताना 32 धावा धावपलकावरती लावल्यात यावेळी या गौरीपाडा संघाने आतापर्यंत एकही गडी गमावला नाहीये ही जमेची बाजू असेल गौरीपाडा संघासाठी अप्रतिम सुरुवात फ्लाइंग स्टार्ट करतोय स्वप्नवत सुरुवात करतोय यावेळी फलंदाज हेमंत पुन्हा एकदा राईट मोर्त विकेट समार करतोय तेजस पुणे बिग हिट करतोय लॉफ्टेड हिट आणि जेल सोडतोय चांगला प्रयत्न होता चेंडू सीमा पार वन बाउंस ओवर द्रॉप चार धावांसाठी गुड शॉट धन्यवाद डीजे मास्टर आता मात्र खरपून समाचार घेतला जातो या 20 तेजसच्या गोलंदाजीवरती फलंदाज हेमंतच्या मार्फत पुनिता बिगिट करतोय लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार नक्कीच आपण पाहतो आपल्या नावाचं परिचय दिलाय स्वर्गीय रतनबुवा पाटे स्मृती चषकामध्ये सुद्धा अर्धशतक पूर्ण केलं होतं तोच फलंदाज आपण पाहतोय आक्रमक रूप धारण केलाय फुलटा चेंडू चुकीला माफी नाहीये चेंडू सीमा पार बिग 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 षटकार दोन षटकांचा खेळ संपलाय आणि दोन षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती खूप मोठी धावसंख्या बघायला मिळते या 20 धावपलकावरती तब्बल धन्यवाद डीजे मास्टर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 24.00 च्या सरासरीने तब्बल 48 धावा लावल्या धावपलकावरती या गौरीपाडा संघाने अप्रतिम सुरुवात करतोय हा गौरीपाडा संघ पावरप्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवलंय फलंदाज हेमंत मात्रे आणि फलंदाज मयूरने अप्रतिम सुरुवात फ्लाइंग स्टार्ट केलाय स्वप्नवत सुरुवात केली या 20 या गौरीपाडा संघाने तर बघूया शेवटच्या 3 षटकामध्ये किती धावा जमवतोय हा गौरीपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गौरीपाडा संघ बलाढ्य उसरगड संघासमोर कारण की दोन्ही संघ आपण पाहतोय इन्फॉर्म संघ या हंगामामध्ये दोन्ही संघांतील विचार केला तर दोन्ही संघ आपण पाहतोय या 20 जबरदस्त फॉर्म मध्ये असलेले संघ आपण पाहतोय एका बाजूला गौरीपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विशाल मात्रे यांचा उसरगड संघ वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज हेमंत मात्रे अप्रतिम फलंदाजी या स्पर्धेचे पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का हा फलंदाज आपण पाहतोय हेमंत मात्रे 8 धावा दूर असणारे अर्धशतकापासून फलंदाज हेमंत मात्रे पंधु स्ट्राईकला बंद आपण पाहतोय या 20 मयूर तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन ते गोलंदाजी गोलंदाजी मार्गवरती शेखर मनपाडा एन कडून गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवरती राईट एम ओवर द विकेटचा मार्ग करतो शेखर तर स्ट्राईकला पंद आपण पाहतो या 20 मयूर मयूर आणि हेमंत मात्रे ही जोडी आपण पाहतोय
राइट आर्म ऑफ द विकेटचा मार्गदर्शक शेखर, स्ट्राइकर फलंदाज मयूर मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना दिसतो. या 26 गौरीपाडा संघ अप्रतिम सुरुवात केली आहे या पहिल्या सामन्यामध्ये गौरीपाडा संघाने. आता मात्र कडकडीत चेंडू ट्रॅव्हल होतो या 20 शॉर्ट फाईन लेगला. डायरेक्ट करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या एक ने वाढते. धावसंख्या आपण पाहतो फलकावरती 49 धावा बिनबाद 49 अशी चांगली सुरुवात करतोय या 20 गौरीपाडा संघ. वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज हेमंत. या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का बघायचं. हेमंतला 8 धावांची गरज असणारे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. 8 धावा दूर आहे फलंदाज हेमंत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होतोय गोलंदाज मानपाडा एन कडून गोलंदाज शेखर. राईट एम ओर्ध विकेट समारा करतो स्ट्राइकला फलंदाज हेमंत. नावाचं वादळ निर्माण झालं या मैदानावरती. आता मात्र कटकतो चेंडू स्क्वेअर कट करतोय. गॅप शॉट सिलेक्शन चेंडू ट्रॅव्हल होते या 20 डीप कव्हर पेन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय आणि पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने वाढते आणि 50 धावा पूर्ण होत आहेत गौरीपाडा संघाची. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 51 धावा आणि 51 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळते फलंदाज मयूर आणि फलंदाज हेमंत यांच्यामध्ये. पुढील पुन्हा एकदा राईट एम ऑफ द विकेट समार करतोय शेखर. स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतो या 20 हेमंत. फुल टॉस चेंडू गॅप शॉट सिलेक्शन आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबला नाही, चेंडू सीमा पार दणदणीत चौकार. धन्यवाद मास्टर हेमंत मात्रे साडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 12 चेंडू मध्ये 48 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज हेमंत. अप्रतिम फलंदाजी, जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असणारे फलंदाज हेमंत मात्रेच. आता मात्र थोडासा फेरबदल करणार क्षेत्ररक्षणामध्ये. आता मात्र गोलंदाजांची कत्तल केली जाते फलंदाज हेमंत मात्रेच्या मार्फत. अप्रतिम फलंदाजी दाखवतोय, एक पात्री अभिनय दाखवतोय, एखादी किल्ला लढवतोय या मैदानावरती हेमंत मात्रे. 2 धावा दूर असणारे अर्धशतकापासून. पुन्हा एकदा राईट एम ओव्हर द विकेट समार करतोय शेखर. गोलंदाजी मार्गवरती स्लोचा वापर करतोय. गती परिवर्तन चेंजू पेस चेंजू ट्रॅव्हल त्या 20 मिड ऑनला. अमित पाटील येतो चेंडूवरती उचलेल फेकेल तोपर्यंत एका धावीचा अवधी असेल. धावसंख्या एक निवडते. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 56 धावा षटक क्रमांक आपण पाहतो या 20. तिसरं मार्गस्थ गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय मानपाडा एन कडून गोलंदाज शेखर. तर स्ट्राइकला फलंदाज आपण पाहतो या 20 सलामीचा फलंदाज मयूर. दोन्ही फलंदाज सलामीचे फलंदाज आपण पाहतो या 20 गौरीपाडा संघाचे. सन्मान देतो चेंडूला, नक्कीच चांगल्या चेंडूवरती सन्मान देणं गरजेचं असतं आणि सन्मान देतो चेंडूला. अप्रतिम क्षेत्ररक्षण दाखवतोय स्वतः गोलंदाज फॉलोथ्रू मध्ये शेखर. दरम्यानचा हा निर्धाव चेंडू फेकलातोय. धावसंख्या स्थगित. धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 56 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय या 20. तिसरं मार्गस्थ गोलंदाज शेखरचं. अप्रतिम गोलंदाजी दाखवली या षटकामध्ये गोलंदाज शेखरने. मोठे फटके मारण्यापासून वंचित काम केलंय गोलंदाज शेखरने या 20 गौरीपाडा संघाच्या फलंदाजांना. आता मात्र स्क्वेअर कट करतोय चेंडू ट्रॅव्हल होते या 20 डीप कव्हर पेन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण करतोय चांगलं क्षेत्ररक्षण आणि पाहता 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 फलंदाजांमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 19.33 सरासरीने 58 धावा लागल धावपलकावरती या 20 या गौरीपाडा संघाने. शहराचा बालूभाई या नावाचा होता रे या गावाचा विक्रांतेनी या नावाचा. का सोडून गेलास आम्हाला बालू येणा बालू खालस का बर का येणा बालू येणा बालू खालस का बर का.
धावस विजय मास्टर तर धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती अवीस तीन षटकानंतर 58 धावा लागल धावफलकावरती गौरीपाडा संघाने पहिलं षटक आता गोलंदाज विशाल मात्रेने 16 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आता गोलंदाज तेजसने अतिशय महागडे षटक आलं तब्बल 32 धावा खर्च केल्या. आणि तिसरं षटक आता गोलंदाज शेखरने फक्त 10 धावा खर्च केल्या आणि उसरगर संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय गोलंदाज शेखरने. तर बघा शेवटच्या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवतोय यावेळेस हा गौरीपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गौरीपाडा संघ बलाढ्य उसरगर संघासमोर. 49 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय हा फलंदाज हेमंत म्हात्रे. याच पद्धतीने पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय का एक धाव फक्त दूर असणारे अर्धशतकापासून हेमंत म्हात्रे. तेरा चेंडूमध्ये 49 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज हेमंत म्हात्रे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन ते गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवरती. निकेत पुढे पुन्हा एकदा आता मात्र ब्लॉकॉलचा वापर करतोय सुरेख सुरुवात करतोय हा गोलंदाज निकेत. पहिला चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. धावसंख्या स्थगित धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 58 धावा अप्रतिम सुरुवात करतोय गोलंदाज निकेत. या चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू निर्धाव चेंडू फेकलाय राईट एम राउंड विकेट समार करतोय गोलंदाज. आपण पाहतो गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय पुन्हा एकदा निकेत. तर स्ट्रॅगली बंद आपण पाहतो या 20 हेमंत. 49 या धावसंख्येवरती खेळतोय फलंदाज हेमंत. चेंडू ट्रॅव्हल होतोय या 20 शॉर्ट थर्ड मॅनला मारण्याचा प्रयत्न फसलाय पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय अवंतर स्वरूपात. एकदा मिळते या 20 या गौरीपाडा संघाला. धावसंख्या एकने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 59 धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय या 20 चा गौरीपाडा संघ. एक फिरकी आक्रमण आपण पाहतोय एक जादुई गोलंदाज आपण पाहतोय या 20 गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय या चौथ्या षटकामध्ये निकेत. राईट एम राउंड विकेटचा मार्ग होतोय ब्लॉकलचा वापर करतोय लोअर फुल टॉस चेंडू फेकला होता गॅप शॉट सिलेक्शन चेंडू ट्रॅव्हल ते 20 खराब क्षेत्र रक्षण चांगलं बॅकिंग होतं तेजस तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतोय आणि 50 धावा पूर्ण होत आहेत फलंदाज हेमंत म्हात्रे साठी जोरदार टॅल्या झाल्या पाहिजे. याच पद्धतीतील पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय गौरीपाडा संघाचा हेमंत म्हात्रे. धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 61 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं मार्गस्थ गोलंदाज निकेतच राईट एम राउंड विकेट समार करतोय स्ट्रॅगल फलंदाज हेमंत म्हात्रे वैयक्तिक 51 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय पुन्हा एकदा. आता मात्र विकेट करतोय जेल सोडतोय जीवनदान मिळतोय या 20 हेमंत म्हात्रेला. एकदा पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल या उसरगर संघाला. धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 63 धावा लोअर फुलटो चेंडू फेकला होता चेंडूला भेडकावून दिला चेंडू ट्रॅव्हल तो डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकदा पूर्ण करतोय आणि पाहता पाहता 2 धाव पूर्ण केले जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट या 2 फलंदाजांमध्ये धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो धावफलकावरती 65 धावा आणि 65 धावांची पार्टनरशिप केली आहे या दोन्ही फलंदाजांनी. आतापर्यंत एकही गडी गमवला नाहीये ही जमेची बाजू असेल या गौरीपाडा संघासाठी. पुन्हा एकदा राईट एम राउंड विकेटचा मारा करतोय गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवरती निकेत. आता मात्र बिगिट करतोय लॉफ्टेड चेंडू सीमा पार पंचांचा इशारा येतोय षटकार.
धन्यवाद डीजे मास्टर अप्रतिम संगीत डीजे मास्टर नितिन च्या माध्यमातून सुमधुर संगीत सादर करते प्रेक्षकांच्या भेटीसाठी। तर धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 71 धावा, धावांचा डोंगर उभा करतोय गवरीपाडा संघ। पहिल्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली या 20 या गवरीपाडा संघाने। पुन्हा बिगिट करतोय लॉफ्टेड इट, चांगलं क्षेत्ररक्षण या 20 डीप मिडवी क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण करतोय आणि पाचवा दोन धाव पूर्ण केले जात आहेत। गुड रनिंग बिटवीन द विकेट, धावसंख्या 2 ने वाढते। धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 73 धावा, चार षटकांचा खेळ संपलाय आणि चार षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 73 धावा। तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये बघूया किती धावा जमवतोय हा गौरीपाडा संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय हा गौरीपाडा संघ बलाढ्य उत्सर्ग संघासमोर। धन्यवाद डीजे मास्टर। तर वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचं ज्याला क्रिकेटमध्ये स्लो गोवर हाना माझं षटक म्हटलं जातं। गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्गवरती, यावेळेस तेजस येतोय ज्या तेजसने P2 षटक आतलं होतं आणि 32 धावा खर्च केल्या होत्या त्याच तेजसवरती विश्वास दाखवतोय संघनायक विशाल म्हात्रे आणि या शेवटच्या षटकामध्ये पाचारण करतोय गोलंदाजीसाठी। मानपाडा एन कडून गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाज तेजस। तर स्ट्राईकला फंदा आपण पाहतोय या 20 सलामीची जोडी मैदानामध्ये गौरीपाडा संघाची मयूर स्ट्राईकिंगला फंदा आपण पाहतोय। राईट मोहर्त विकेट समार करतोय तेजस, धावसंख्या 73 धावा, बिनबाद 73। आता मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल अप्परकटच्या माध्यमातून भेडकावून दिला चेंडूला, चेंडू सीमा पार दणदणीत चौकार। धन्यवाद डीजे मास्टर, चौकाने स्वागत करतो या स्लो गोवरच्या षटकामध्ये फलंदाज मयूर गोलंदाज तेजसच। धावसंख्या 77 धावा, मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना दिसतो या 20 गौरीपाडा संघ। आता मात्र लोकलचा वापर करतोय ज्याला क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र म्हटलं जात त्या ब्रह्मास्त्रचा वापर करतोय हा गोलंदाज तेजस। दरम्यानची एक धाव पूर्ण करतोय, चांगलं क्षेत्ररक्षण शेखरच शॉर्ट थर्डमॅनला, धावसंख्या 1 ने वाढते। धावसंख्या आपण पाहतो आपल्याकडे 78 धावा, स्ट्राईकला फंदा आपण पाहतो या 20 हेमंत म्हात्रे वैयक्तिक 63 बॉल आपण पाहतो 19 चेंडू मध्ये 63 या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय फलंदाज हेमंत म्हात्रे। पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट, पुन्हा एकदा झेल सोडतोय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला एकदा पूर्ण करतोय आणि फलंदाज बाद पहिला धक्का बसतोय हेमंत म्हात्रे बॅक टू द पवेलियन। 64 धावांची बारदार कामगिरी आपल्या संघासाठी। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हेमंत म्हात्रेसाठी। 20 चेंडू मध्ये 64 धावांची बहारदार कामगिरी आपल्या संघासाठी, अप्रतिम फलंदाजी, प्रेक्षकांची मन जिंकलेत आणि आयोजकांची मन जिंकलेत फलंदाज हेमंतच्या मार्फत। रवी म्हात्रे येतोय नवीन फलंदाज आपण पाहतोय, वन डाउन फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोय, संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय या 20 गौरीपाडा संघाचा रवी म्हात्रे येतोय।
एक सांघिक यश मिळते या विषय उसरगड संघाला धावबाजच्या स्वरूपात पहिला धक्का बसतोय या वीस या गौरीपाडा संघाला 79 या धावसंख्येवरती षटक क्रमांक आपण पाहतोया 20 शेवटचं मार्गस्थ गोलंदाज तेजसच पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्गवरती मानपाडा एन कडून राईट एम ओव्हर विकेटचा मार्ग करतोय स्ट्राइकला फंदा आपण पाहतोया 20 रवी मात्रे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू तसेच एक विस्फोटक फलंदाज आपण पाहतोया 20 गौरीपाडा संघाचा स्ट्राइक एनला आता माझा बिग हिट करतोय लॉफ्टी टीट चेन चांगलं शतक्षण दाखवतोय या 20 केतन दोन धाव पूर्ण केले जात आहेत धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 81 धावा धावांचा डोंगर उभं करतोय या 20 गौरीपाडा संघ धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 81 धावा आता मात्र लाईन पाहावी लागेल दिशा बरकडतोय मानसिक दडपण निर्माण झालं गोलंदाजावरती व्हाईटचा इशारा येतोय पंत सुभाष पाटील यांचा धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 82 धावा षटक क्रमांक आपण पाहतोय शेवटचं मार्गस्थ गोलंदाज तेजस पुन्हा एकदा राईट एम ऑफ द विकेटचा मार्ग होतोय पुन्हा एकदा लेग स्टिक सोडून चला जेणू पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय आयसीसी नियम क्रमांक 22 लगावला जातोय आणि पंचांकडून हा चेंडू स्वेअर घोषित केला जातोय धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 83 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावांचं डोंगर उभं केलंय या 20 या गौरीपाडा संघाने आता मात्र ब्लॉकहोलचा वापर करतो गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार दणदणीत चौकार धन्यवाद डीजे मास्टर अप्रतिम संगीत सादर करतात आपण पाहतोय बालूबाईच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आता माझा बिग हिट करतोय मिस टायमिंग शॉट चेंडू मध्ये अमित पाटील येतोय परंतु सोप्पा झेल सोडतोय चांगला प्रयत्न केला होता अमित पाटीलने यावेळीस आपण पाहतोय दोन धाव पूर्ण केले जात आहेत 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहतो अपलकावरती 89 धावा आणि 90 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती यावेळेस या गौरीपाडा संघाने बलाढ्य उसरगड संघासमोर तर यापुढे सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना असेल जुनू डोंबिवली विपक्ष चिंचोल्याचा पाडा मी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावरती यायचे यापुढील सामना असेल पहिल्या फेरीमधील तिसरा सामना चिंचोल्याचा पाडा विपक्ष जुनू डोंबिवली तुषार पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल जुनू डोंबिवली संघ इन ऍक्शन मध्ये असेल यापुढीलच्या सामन्यामध्ये तर 90 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती उसरगड संघासमोर धन्यवाद विजय मास्टर तो सामना आपण पाहतोय उसरगड विपक्ष गौरीपाडा गौरीपाडा संघाने निर्धारित 5 षटकामध्ये तब्बल 89 धावा लावल्या धावफलकावरती एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 90 धावांचं टार्गेट सेट केलंय मैदानावरती उसरगड संघासमोर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत
क्रिकेट मध्ये कोणतेही भाकित करणं चुकीचं असतं, कारण की पाच षटकामध्ये 100 धावा चेस होताना आम्ही पाहिले आहेत किडकाली संघाने, कोणी संघासमोर त्या 100 धावा चेस केल्या होत्या, तर या 90 धावा का चेस होऊ शकत नाही, कारण की क्षमता आहे या उसरगड संघामध्ये, परंतु आता मात्र सिद्ध करावी लागेल या उसरगड संघाला या स्पर्धेमध्ये उसरगड संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. तर पाच षटकांसाठी आपण पाहूया त्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. येतंय मॅक्रोफोनवरती माझे साथी समाजक मित्र वाकलन गावचा एक बुलंद आवाज ओंकार शेट्टे. थँक्यू रोशन. नक्कीच मॅचकडे जाण्याआधी आपण टॉसला कॉल करू जुनी डोंबिवली संघाचे संघनायक, आणि त्यानंतर या ठिकाणी टॉस होईल. चिंचोळ्याचा पाळा या दोन टीम मध्ये आपण टॉस करतो व्यासपीठावरती. बाळकृष्ण म्हात्रे निकीज हे दुर्णे गावाचे मान्यवर आहेत, सामाजिक कार्यकर्ते, त्यांच्या शुभ असते. आपण टॉस करतोय जुनी डोंबिवली आणि चिंचोळ्याचा पाळा या दोन टीम मध्ये. चला दोन्ही संघांना काय विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या. चिंचोळापाडाचा संघ खूप लवकर आलाय, आपण त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करूयात. खूप लवकर बरोबर वेळेवरती उपस्थित दाखवली होती, मग स्पर्धा आज थोडीशी उशिरा सुरू झाली, मग उद्या नक्कीच पहिला चेंडू बरोबर 9 वाजता पडेल. नक्कीच या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न अजकांच्या माध्यमातून केला जाईल. मग या मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडलं, तर मैदान गाजवलं हेमन म्हात्रेनं, काय अफलातून फलंदाजी केली, अर्धशतक मैदानावरती टोपकलं. वेताळेश्वर उसरगड सारख्या बलाढ्य टीम समोर गौडीपाडाची ताकद काय हे दाखवून दिली बॅट्समन हेमंत म्हात्रेनं. 64 धावा कुठल्या आणि या मॅच मध्ये विक्रम नोंदवला, आठवण करून दिली पुन्हा एकदा स्वर्गीय तुंबा पाडेल स्मृती चषकाची. त्या ठिकाणी सुद्धा 17 बॉल मध्ये अर्धशतक झळकावलं होतं हेमंत म्हात्रेनं, आणि आज पुन्हा एकदा एक दमदार खेळी पाहायला मिळाली. वेल प्ले, खूप चांगली फलंदाजी झाली, कौतुक करूया हेमंत म्हात्रेचं आणि वळूया मॅच कडे. टार्गेट चेस करायचं येणाऱ्या 5 षटकामध्ये या ठिकाणी एक मोठं लक्ष 91 धावा या ठिकाणी चेस करावा लागतील वेताळेश्वर उसरगड संघाला. ताकद आहे बॅट्समन विशाल म्हात्रेकडे. पहिला चेंडू मोठा फटका, बिग हिट केलाय चेंडू, येतो स्क्वेअर ऑफ द विकेट, फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. मग जोपर्यंत 1 बाउन्स चेंडू फील्ड होईल तोपर्यंत 3 धावा नक्कीच या शॉटवरती मिळतील वेताळेश्वर उसरगड संघाला. आणि टॉस मध्ये या ठिकाणी जिंकलाय जुनी डोंबिवली संघ. नक्कीच कल्याण ग्रामीण मधला अजून एक चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळेल जुनी डोंबिवली. तुषार पाटीलचा, ज्ञानेश्वरचा, जयदेवचा संघ तुम्ही पाहू शकाल. मग या मॅच मध्ये खूप मोठा संघर्ष पार करायचा विशाल म्हात्रेला. या सीझनला अनेक क्रीडा स्पर्धा गाजवल्यात, आत्ताच एक मोठी स्पर्धा पार पडली इंद्रोदय सम्राट जोवेलीची, अर्धशतक ठोकलं होतं विशाल म्हात्रेनं, आणि तोच फॉर्म कंटिन्यू करताना खूप लवकर परिचय दिला विशाल म्हात्रेनं. बॅकफुट पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडू स्क्वेअर कटच्या माध्यमातून फेकून दिलाय. आ देखिए जरा किसमें कितना है दम. हेमंत म्हात्रेनं फलंदाजी केली तेव्हा धावा कुठल्या तब्बल 64. आणि या ठिकाणी मी अजून थांबणार नाहीये, का माझ्याकडे सामर्थ्य आहे आणि मी स्वतःला सिद्ध करणार हे सांगत असताना आपला बॅट मधनं उत्तर देतोय बॅट्समन विशाल म्हात्रे चौकाऱ्यांना. 4 ने टीमची टोटल पुढे सरकती आहे. फलकावरती धावा लागले 7. हेमंत म्हात्रे तयार होईल ओव्हर द विकेट. हा चेंडू फुल टॉस होता विशालसाठी अनसाईडला, सॉफ्ट हँडनं चेंडूला बाहेर काढलाय. मयूर म्हात्रे खूप वेगानं येतोय, डायरेक्ट हिट एकदा टाळ्या होऊ द्या मयूरसाठी. किती अचूक फेकी होती, इम्प्रेस केलं मध्ये या थ्रो ना बास क्षेत्ररक्षक मयूर ना. फलंदाजी सुद्धा तेवढी चांगली करत असतात गौडीपाडा टीम साठी. एक क्लास बॅटिंग नेहमीच पाहायला मिळाली आजवर जेव्हा जेव्हा गौडीपाडा संघ मैदानावरती उतरला तेव्हा तेव्हा या मयूर कडनं.
आणि यावेळी मात्र दोन धावा रोखता आले नाहीत। मयूरला टीमची टोटल दोन ने पुढे सरकेल। फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात, तब्बल नऊ बनवायचे 90 म्हणजे टार्गेट कुठेतरी मोठं पार करायचं आहे। यावेळी मिस टायमिंग आहे, मयूर वेगाने पुढे सरकलाय, जेल पर नेण्याचा प्रयत्न करतो, गुड फिल्डिंग, खूप चांगला प्रयत्न झाला। एफर्ट क्रिकेटमध्ये खूप गरजेची असते आणि तीच मेहनत मध्ये या ठिकाणी दाखवली मयूर मात्रेनं। बरोबर डीप मध्ये मिड विकेटला होते, जोपर्यंत लॉंग लेगला येतील तोपर्यंत मात्र जेल त्या ठिकाणी मध्ये नो मॅसेंड मध्ये लँड झाला। मात्र प्रयत्न ती परमेश्वर असं म्हटलं जातं, यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस। मात्र मेहनत केल्यानंतर लास्ट मुवमेंटला जेल मध्ये या ठिकाणी मिस झालाय आणि तीन धावेच्या मदतीनं टीमची टोटल पुढे सरकेल। फलकावरती धावा, पिवनचा पहिला षटक सुरू असताना 12। पावर प्लेच्या दोन षटकामध्ये कुठेतरी 35 ते 40 धावा कुटावा लागतील तेव्हाच या मॅच मध्ये फाईट करू शकेल वेताळेश्वर उसरगर। तब्बल 90 धावेचा पल्ला पार करायचा हेमंत म्हात्रेनं जी वादळी खेळी केली आणि जे टार्गेट आलं गौरीपाडा टीमसाठी ते अतिशय सुरेख आहे आणि गोलंदाजारामध्ये मोठी ऑपॉर्च्युनिटी असेल कारण तुमच्याकडे जर मोठी टोटल आहे तर तुम्ही माझा बिंदास गोलंदाजी करू शकताय। हेमंत म्हात्रे तयार, हा चेंडू फुल टॉस सराबाने केले, गॅपमध्ये आउटी फास्ट आहे आणि चेंडू मात्र यावेळी रोखू शकला नाहीये मयूर। बरोबर काउ कॉर्नर मध्ये चेंडू सीमारेषे बाहेर, षटकामध्ये फलंदाजीची सुरुवात खूप चांगली झाली आहे। तब्बल 17 धावा या ठिकाणी आलेत म्हणजे अजूनपर्यंत येणारे चेंडू बाकी असतील 24 आणि जिंकण्यासाठी धावेंचा डोंगर पार करायचा आहे। वेताळेश्वर उसरगर संघाला गरज आहे 73 धावेची, 24 चेंडू 73 धावा। जरी टार्गेट 75 ते 80 असताना रोशन तर मात्र मॅच खूप चांगली रंगली असती कारण विशाल मात्रेमध्ये ताकद होती। विशाल मात्रेमध्ये या धावा बनवताना सुद्धा नक्कीच कुठेतरी प्रयत्न करेल उसगर टीमसाठी। मात्र पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 17 थोडासा महागडा ठरला हेमंत म्हात्रे, फलंदाजी अतिशय दर्जेदार झाली मात्र गोलंदाजीमध्ये कुठेतरी थोडस अपयश आलं। दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय गोलंदाजीसाठी एक अष्टपैलू खेळाडू रवी म्हात्रे त्या ठिकाणी येतोय गौरीपाडा टीमच्या बाजूनं पावर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये। क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल एक बरोबर डीप मध्ये उभे कव्हरला, पहिला चेंडू त्या ठिकाणी मात्र पडल्यानंतर बाउन्स होतोय। जेव्हा पावर प्ले मध्ये तुम्ही कव्हरला फिल्डर पाहत असाल नक्कीच त्याच्यानंतर तुम्हाला जाणीव होईल की गोलंदाज शॉर्ट ऑफ लेनचा वापर करत असेल कारण एक फिल्डर बरोबर ऑन साईडला डीप मध्ये लॉंग लेगला आहे, एक फिल्डर तुम्ही पाहताय लॉंग आन आणि मिड विकेट मध्ये उभेत मयूर। हा चेंडू फुल्लर लेनचा होता, सन्मान देण्यास भाग पाडलं। विशाल मात्रेला कुठेतरी टार्गेट करायचं होतं, रवीला डायरेक्ट देण्याचा प्रयत्न करत होते मात्र विशाल अतिशय वेगानं प्रॉपिंग क्रीज मध्ये परतलेत आणि हा चेंडू जाईल त्या ठिकाणी निर्धाव। संघर्ष हळूहळू मोठा होत जाईल। सर्रा बॅटने खेळले, आता मात्र लॉंग अनला फिल्डर नाहीये, बॅक टू बॉल, चेंडू सी मारेशा बाहेर चौकार। टीमची टोटल 4 ने पुढे सरकेल। आता मात्र 21 धावा फलकावरती लागतील, यावी लाईनचा विचार कुठेतरी करावा लागेल आमच्या ऑफिशियल पंचांना आणि हा चेंडू मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप, इट इज वाईड अवांतर धाव मात्र या बॉलवरती मिळेल। मात्र चांगला कमबॅक मी म्हणजे केला गोलंदाज रवीनं, पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या तर दोन चेंडू निर्धाव टाकलेत। चेंज ऑफ द पेस स्लोवर वन होता, मागचे तीन चेंडू खूप वेगान आले आणि यावेळी मध्ये गतीमध्ये बदलाव घडून आणला रवी म्हात्रेनं आणि यावेळी मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल आणि एकेरी दुहेरी धावेनं फरक पडणार नाहीये या मॅच मध्ये गौरीपाडा या संघाला कारण तब्बल 90 धावेचं टार्गेट सेट केलंय पहिल्या सेशन मध्ये फलंदाजी करताना आणि ते टार्गेट डिफेन्स करताना गोलंदाजी सुद्धा तेवढी सुरेख पाहायला मिळतीये रवी म्हात्रेकडनं। हा चेंडू विशालसाठी सुरेख फटका, व्हॉट अ ग्रेट शॉट, क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढं चांगलं झालंय। जेल जरी मिस झाला असला मात्र चौकार नक्कीच त्या ठिकाणी अडवला जातोय आणि दोन धावा मात्र या ठिकाणी मिळतील टीम वेताळेश्वर उसरगर संघाला। टीमची टोटल 2 ने पुढे सरकेल। फलकावरती धावा या ठिकाणी पाहायला मिळतील, दुसरं षटक मार्गस्थ असताना 25
म्हणजे अजूनपर्यंत गरज आहे तब्बल 65 धावेची विजयासाठी उसरगर संघाला. पैसे विशाल मध्ये ते सामर्थ्य आहे, म्हणजे ते सामर्थ्य दाखवावं लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल विशालला. आणि हा चेंडू सुद्धा जातो निर्धाव. आणि दोन षटक या ठिकाणी झालेत पूर्ण. पहिल्या षटकामध्ये धावाला 17, या षटकामध्ये धावाला 8 आफ्टर टू ओव्हर्स. स्कोर मोजन 25, 25 धावा फलकावरती लागलेत, म्हणजे लक्ष उरत येणाऱ्या 18 चेंडूवरती जिंकण्यासाठी 65 धावेचा वेताळेश्वर उसरगर संघाला. बॉल आणि आता मात्र बनवायचे आहेत या ठिकाणी 65 धावा. पाहिजे संघर्ष किती केला जातोय विशाल कडनं, कारण अजूनपर्यंत मी म्हणेल अपेक्षा असतील उसरगरच्या सपोर्टर्सला, कारण ती ताकद आहे विशाल मातेमध्ये. कारण त्यांना स्वतःला सिद्ध केलंय या सीझनला तब्बल 3 मॅन ऑफ द सिरीज बाईक आहेत विशाल मातेच्या नावावरती. 18 चेंडू आणि 65 धावेची गरज. आता ती स्पर्धा पार झाली याच मैदानावरती, ती स्पर्धा जिंकली होती आरएम 11 सोनापाडा संघानं, चॅम्पियन झाला होता सोनापाडा संघ. नक्की ती टीम सुद्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल येणाऱ्या काळामध्ये. मग आज मल्लंगड, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही कल्याण डोंबिवली विभागातले संघ पाहताय. गोलंदाज तयार, पहिला चेंडू अतिशय सुरेख होता, सबमरीन बॉल होता लाईन, मात्र त्या ठिकाणी कुठेतरी मिस केली आहे बॅट्समॅननं. आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव येते असा इशारा मात्र त्या ठिकाणी दिला जातोय आमचे मुख्य पंच सुभाष पाटील, मॅन फ्रॉम संदप. व्हॉट अ ग्रेट प्लेयर. नक्कीच ग्रामीण विभागातला पाटील इलेव्हन संदप संघाचा एक अतिशय चांगला खेळाडू आहे. स्क्वेअर लेगच्या पंचाच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय रमेश म्हात्रे, मॅन फ्रॉम सागाव. क्रिकेट खेळला नाही आहे तुम्ही, मग क्रिकेटसाठी जगलेत, आपलं आयुष्य पूर्णपणे क्रिकेटसाठी वेचलंय नक्कीच पंचांनी. हा चेंडू लोबा फुल टॉस होता, पॅडल सूट केला, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. चेंडू फरार होतोय, लॉंग लेगच्या फिल्डरला बीट करून सी मारेशा फाडून चौकार. जुनी डोंबिवली संघानं नाणेफेकी जिंकली आहे. नेक्स्ट मॅच अतिशय चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळेल, तुषार पाटीलचा संघ तुम्ही पाहू शकाल. आणि त्या टीमला फाईट करेल चिंचोळ्याचा पाडा. माझा आवाजून लक्ष असेल या टीमकडे, कारण प्रथमच या संघाला पाहणाऱ्या पैसे कशी कामगिरी आज मध्ये करतोय. लाईन कुठे मिस केली आहे गोलंदाजांना. चेंडू मात्र यावेळी तुम्ही पाहताय डाव्या एष्टीला सोडून जातोय आउटसाइड द लेग समिट इज अ वाईड. आणि यावेळी मात्र फलकावरती अजून एक सिंगल येईल. एकेरी दुरी धावेने काम चालणार नाहीये, कारण एक गोष्ट आम्ही सातत्यानं सांगत असतो, बिना हवा से क्या फूल खेलेंगे जब तक बारिश ना, इक्के दुक्के से क्या 90 रन चे स्पीकर पर आएगी ये उसरगर टीम जब तक छक्के और चौके ना हो. गरज आहे मोठ्या फटक्यांची. हवा ह्याला चढवावं लागेल बॅट्समन विशालला. पुन्हा एकदा लाईन भरकटलाय, त्या ठिकाणी गोलंदाज तुम्ही पाहू शकाल विकास म्हात्रे जे स्वतः संघनायक आहेत. आज राम म्हात्रे टीम मध्ये नाही आहे आणि नेतृत्व मध्ये या ठिकाणी कुठेतरी विकासच्या खांद्यावरती असेल. मग ते काय खेळ केला पहिल्या सेशन मध्ये बॅट्समन हेमंत म्हात्रे ना, प्रेक्षकांची मनं मात्र जिंकली. एक मोठी इंटरटेन प्रेक्षकांना पाहायला मिळाली. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय, डीप मिड विकेटला फिल्डर आलेत मयूर आणि मोठा धक्का. टीमची टोटल फलकावरती लागली आहे 32, 29 धावेचं योगदान दिलं विशाल म्हात्रेनं, ज्याच्याकडनं अपेक्षा होत्या वेताळेश्वर उसरगर संघाला. मग आज नक्की जो संघ अतिशय इन्फॉर्म मध्ये होता उसरगर, त्या टीमची गोलंदाजी कुठेतरी थोडीशी कमकुवत झाली,
कारण गोलंदाजावरती हल्ला चढवला. बॅट्समन हेमंत मात्रेनं 64 धावेची एक ऐतिहासिक पारी या मैदानामध्ये दाखवली. आणि गौरीपाडा सततन एक असं संघ आहे ज्याच्या वि हेमंत आणि रवीची बॅट मैदानामध्ये लागेल त्यातही मात्र 80 पेक्षा जास्त धावा आजवर या संघानं कुठल्या इतिहास आहे या गौरीपाडा संघाचा. गोलंदाज विकास तयार. यावेळी ओव्हर पिच होता, मोठा फटका दाखवला मयूर प्रत्येकासाठी. मतलब लास्ट मुमेंटला बॅकअप मतलब त्या ठिकाणी दिलं रवी मात्रेनं. रवी मात्रे जेवढे चांगले टेनिस खेळतात तेवढे चांगले लेदर प्लेयर सुद्धा, त्याचबरोबर व्यावसायिक टीम मध्ये सुद्धा खेळत असतात. आणि ग्रामीण विभागातला असा खेळाडू जो सर्वाधिक सुप्रीमो चषक व्यावसायिक टीम मधनं खेळलाय, नक्कीच त्याच रवीला तुम्ही पाहू शकाल डीप मध्ये लॉंग आनला क्षेत्ररक्षण करत असताना. गौरीपाडा या क्रिकेट संघासाठी विशाल मात्रेकडनं अपेक्षा होत्या असं वाटलं होतं की आजही एखादा अर्धशतक मोठं टार्गेट चेस करताना पाहायला मिळेल विशालच्या बॅट मधनं. मग लॉंग आनला नक्कीच मोठा फटका दाखवायचा होता, मग त्यावेळी झेल कॅरी केला मयूरनं आणि बाद झाले विशाल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न एकेरी दुहेरी धावेनं काम मध्ये या ठिकाणी चालणार नाहीये. स्ट्रायकर मध्ये बॅट्समन नक्कीच तुम्ही पाहता यावेळी आलेत बिंदास अमित पाडी सॉरी ऍज अ वन डाऊन आलाय इन ॲट नंबर 3. मग दबाव असेल आता फलंदाजावरती, कारण ज्यावेळी तुमची गोलंदाजी अपयशी ठरेल तेव्हा तर फलंदाजावरती दडपण येत असतं. ओव्हर पिच होता, चांगला फटका आडवा बॅटनं, मग चेंडू वन बाउन्स त्या ठिकाणी फील्ड होतं. पुन्हा एकदा रवी आलाय चेंडूवरती आणि दोन धावा या शॉटवरती मिळतील आणि दोन धावेच्या मदतीनं 3 षटकांचा खेळ पूर्ण होईल आणि फलकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतील 39. 18 चेंडू आणि गरजेच्या होत्या 65 धावा आणि या षटकामध्ये धावा आलेत फलकावरती. तुम्ही पाहू शकाल एक चौकार आल्यानंतर 14 धावा या षटकामध्ये खर्च केला, म्हणजे अजूनपर्यंत येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि जिंकण्यासाठी गरजेच्या 51 धावा विजयासाठी वेताळेश्वर उसरगर संघाला. बारा चेंडू 51 धावाची गरज नाणेफेकी जिंकून मग या ठिकाणी फलंदाजी स्वीकारली आहे जुनी डोंबिवली या क्रिकेट संघानं. फलंदाजी करताना जास्त धावा सेट करणं नक्कीच मानस असेल जुनी डोंबिवली संघाचा. बारा चेंडू 51 धावेची गरज नक्कीच असा सामना झाला होता. 12 चेंडू 50 धावेची गरज होती खंबालपाडा संघाला जी जी स्पोर्ट वाकन टीम समोर आणि त्यावेळी त्या धावा चेस केल्या होत्या साई शेलार या फलंदाजांना. तशीच फलंदाजी पाहायला मिळेल का अमित पाटील आणि त्याला साथ देत असताना बॅट्समन तेजसकडनं येणारे 12 बॉल आणि 50 धावेची गरज. हा चेंडू लाईनचा विचार कुठेतरी करावा लागेल. चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आहे, इट इज अ वाईड, पंजांचा वाईडचा इशारा त्या ठिकाणी येतोय, म्हणजे एक धाव कुठेतरी कमी होईल, अंतर कुठेतरी थोडस कमी होईल. आता येणारे चेंडू 12 आणि 50 धावेचं लक्ष पार करायचं आहे. ओव्हर पिचे मोठा फटका, सामना अजून संपला नाहीये कारण मी अजून थांबलो नाहीये हे दाखवत असताना तेजस लॉंग आनच्या वरून बिरकावून देतोय सहा धावांसाठी. येणारे अजून चेंडू असतील 11 आणि गरजेचे असतील 44 धावा. प्रत्येक चेंडू वरती मोठा फटका दाखवायचा आहे, प्रत्येक बॉल वरती 400 स्ट्राईक रेट गरजेचा विजयासाठी वेताळेश्वर उसरगर संघाला. यावेळी मिळतील 2 धावा बॅकअप साठी फील्ड जोपर्यंत येतील तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात अमित आणि बॅट्समन तेजस मध्ये. टीमची टोटल 2 ने पुढे सरकताना तुम्ही पाहू शकाल फलकावरती धावा या ठिकाणी पाहायला मिळतील 48. गोलंदाज तयार, शॉर्ट ऑफ लेंथ होता, अजून एक मोठा फटका हुक केला चेंडूला,
लॉन्ग लेगच्या डोक्यावर चेंडू सी मारेशा बाहेर जबरदस्त फलंदाजी करतो तेजस डीजे नऊ चेंडू आणि आता विजयासाठी गरजेचे असतील 36 धावा 9 बॉल 36 12 बॉल 52 ची मॅच होती सामना कुठून कुठे आणला तुम्ही पाहू शकाल आताच उल्लेख केला होता की 80 धावेचं जर टार्गेट असतं तर फाईट देऊ शकला असता वेताळेश्वर उसरकर मग त्या 10 धावाच्या पुढच्या एक्स्ट्रा आल्या त्या 10 धावा मग त्या कुठेही थोड्याशा महागड्या ठरतात आता येणारे चेंडू 9 आणि 36 धावा चेस करेल का वेताळेश्वर उसरकर मग कौतुक करेल उसरकर संघाचं 90 धावेचा पल्ला पार करत असणार सुद्धा त्यांच्याकडे किती ताकद आहे फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे हे दाखवत असताना तेजस नाव उसरकर टीम साठी एकदा टाळा होता तेजस साठी खूप मोठा संघर्ष केला जातो उसरकर टीम साठी तेजस कडनं 9 चेंडू 36 धावा आणि 1 ते 2 मोठे फटके जर आले तर पुन्हा एकदा मॅच वेगळ्या वळणावरती येईल मॅचला वेगळं चित्र मिळेल वेगळं स्वरूप या मॅचला प्राप्त करून देईल का तेजस नाव उसरकर संघासाठी आता मात्र थोडासा दबाव जाणवतोय हेमंत म्हात्रे शेतक्षणाची पाहणी करत असताना यष्टांच्या मागे तुम्ही पाहू शकाल आता मात्र ऑन साईडला 4 फील्डर तुम्हाला डीप मध्ये पाहायला मिळतील एक लॉंग ऑन एक ऑर्थोडॉक्स मिड विकेट एक तुम्ही पाहू शकाल डीप मध्ये स्कोर ऑफ द विकेट आहे मयूर आणि एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग हा चेंडू फुल टॉस अजून एक मोठा फटका चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रात सी मारेशा बाहेर वन बाउंस ओव्हर द लाईन 8 चेंडू 32 धावांची गरज विजय 8 चेंडू आणि 32 धावांची गरज हा चेंडू मात्र सुरेख आहे यावेळी मात्र वेग चांगला होता स्वतःचा स्वाभिमान कुठेतरी मागे पडत होता रवीचा कारण गोलंदाजामध्ये हल्ला चढत होता मग त्या अशक स्थितीला वेगाचा वापर केला आणि प्रभुत्व मिळाला फलंदाजावरती आत्ता सामना कुठेतरी पुन्हा एकदा टर्न होत आहे 7 चेंडू आणि 32 धावांची गरज अजून एक मोठा फटका व्हॉट अ ग्रेट बॅटिंग सच लाईक अ हिरो इम्प्रेस केलं मते या फटक्यानं बासमन तेजसनं आणि आता समीकरण उरतंय येणारे चेंडू 6 आणि गरजेच्यात येणाऱ्या 6 बॉलवरती विजयासाठी 26 धावा उसरकर संघाला संगीत तुम्ही ऐकता बाळूभाई केळे रॉयल म्हणजे राजा आणि राजा सारखे आयुष्य जो जगला त्याच व्यक्तिमत्वाची आठवण मत या ठिकाणी करून दिली जाती आमच्या डीजे नितीनकडनं ज्या जपल्यामध्ये नाही आहेत त्यांच्या आठवणींचा उजाळा त्यांच्या आठवणी सातत्यानं जाग व्हावा त्यासाठी मात्र डीजेच्या माध्यमातून चांगला प्रयत्न आणि आमच्या आयोजकांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय श्रद्धांजली चषक 2018 6 चेंडू 26 धावा 36 धावेची 20 पटक खेळी 14 बॉल वरती आतापर्यंत केली तेजसनं 19 धावेचं योगदान देऊन विशाल मध्ये बाद झाले असं वाटलं विशाल बाद झाला त्यांना सामना एकतर्फा होईल मग ते किती ताकद आहे तुम्ही पाहू शकाल बॅटिंग लाईन ऑर्डर किती मजबूत आहे उसरकर टीमची हे दाखवत असताना तेजस आणि त्याला साथ देतोय अमित पाटील अमित पाटील एक असा फिनिशर आहे ज्याला एक सामना आजही मला डोळ्यासमोर येतो 4 चेंडू 22 धावांची गरज होती DBY ग्रुप च्या त्या स्पर्धेमध्ये दिनूबाई स्मृती चषक 2018 नेवाळी पाड्याच्या होत्या मैदानावरती आणि सामना 3 षटकार आणि एका चौकाराने संपवला होता यात फलंदाज अमित पाटील तोच एक अप्रतिम फिनिशर पुन्हा एकदा ती इनिंग कंटिन्यू करेल का इतिहास रचेल का या मॅच मध्ये उसरकर संघ 90 धावा चेस करून गौरी बाला टीमला डॉमिनेट करून आपला विजयाचा प्रवास विजयाचा अकाउंट ओपन करेल या स्पर्धेमध्ये या 26 धावा रोखून अस्तित्व टिकवलं जाईल मयूर म्हात्रे या गोलंदाजाकडनं गौरीपाडा या संघाचं अजूनही दबाव आहे
म्हणजे ताकद आणि दहशत काय हे दाखवतं या मॅच मध्ये वेताळेश्वर उसरगर. या सीझनला खूप साऱ्या स्पर्धा गाजवल्यात आणि आज ही स्पर्धा सुद्धा गाजवताना तुम्ही पाहू शकाल उसरगर संघाला. पहिला चेंडू मयूरचा अतिशय सुरेख होता, चेंडू तो शॉर्ट मिडॉनला, सागर पाटील आहे त्या ठिकाणी, एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल. तिसऱ्या पंधराची मागणी मध्ये या ठिकाणी केली जाते, चला विनंती असेल जायचं तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये. थर्ड अंपायर कॉल या मॅच मध्ये मध्ये केला जाते, करण जर आपण या ठिकाणी असाल तर जायचं तुम्हाला तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये. जायचं करण लवकर, कारण असं आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. करण थर्ड अंपायर कॉल या ठिकाणी केला जातोय तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये. तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे जे आयोजक आहेत स्वतः करण दादाला तुम्ही पाहू शकाल तिसऱ्या पंधराच्या भूमिकेमध्ये. पाच चेंडू आणि 25 धावा, पहिला मोठा फटका दाखवण्याचा प्रयत्न होता. एक धाव झाली कंप्लीट, फील्ड खूप वेगान आलेत, फक्त एकच धाव मिळेल अजूनही अपेक्षा आहे. तुम्ही पाहू शकाल विशाल मात्रेला अजूनही टायांचा गजर सातत्यानं सुरू आहे, कारण जर तुमचा खेळाडू चांगली कामगिरी करत असेल आणि तुम्ही दबावाखाली असाल त्यावेळेमध्ये याच टायांचा गजर तुम्हाला प्रेरणा तुम्हाला मोटिवेशन देत असतं, मग हे मिळालेलं मोटिवेशन कितपत लाभदायक ठरेल. कारण येणारे चेंडू बाकी चार आणि गरजेच्या चार चेंडूवरती 24 धावा. यावेळी मध्ये आठवण होते ब्रॅटवेटनं विश्वचषकामध्ये दाखवलेल्या त्या चार मोठ्या फटक्यांची, चार षटकात दाखवून चॅम्पियन झाला होता वर्ल्ड कपचा विश्वचषकाचा वेस्ट इंडिज संघ. पाच्यात तशीच कामगिरी करेल का अमित पाटील, फुल टॉस से टायमिंग चांगलं होतं, ताकदीचा वापर थोडा कमी झालाय आणि फलंदाज मध्ये बाद आणि मॅच टर्न झाली आहे याच विकेट बरोबर गौरी पाडा संघाच्या बाजूनं. चेंडू बाकी आहेत आता मध्ये तीन आणि आता गरजेच्या येणाऱ्या तीन चेंडूवरती 24 धावा. मयूर एक चांगला गोलंदाज आहे, डेट ओव्हर मध्ये जेव्हा जेव्हा संघाला गरज असेल तेव्हा तेव्हा चांगली कामगिरी केली आहे मयूर मात्रेनं आणि आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्या संघाला सावरलाय मयूरनं चांगली गोलंदाजी करताना. अजून एक मोठा फटका बिग हिट केला जातोय, लॉंग लॉंग बिग वे फेकून दिले मिडविकेटच्या वरून, सी मार रे शब बाहेर षटकार. का मी उल्लेख केला की 75 ते 80 धावा चेस करू शकतो उसरगर संघ ते दाखवत असताना फलंदाज किती चांगली ताकद आहे या टीमकडे तुम्ही पाहू शकाल. 90 धावेचा पल्ला पार करायचा होता, अजून 2 धावा ऍड होतील म्हणजे 74 धावा फलकावधी लावलेत वेताळेश्वर उसरगर संघानं. जरी हा संघ पराजयाच्या छायेखाली असला, पराभवाच्या छायेखाली असला, हारला तरी चालेल, मध्ये लढला कसं याचा विचार करण्यास मध्ये भाग पाडलाय वेताळेश्वर उसरगर संघाला. मग येणारा बॉल एखादा चमत्कार नक्कीच वाचू शकेल उसरगर संघाला. शॉर्ट ऑफ लेन मोठा फटका, चेंडू जाईल बॅकफुट पॉइंटच्या डोक्यावर, नसी मारे शॉप बाहेर, एकदा टाळा उद्या उसरगर संघासाठी. 90 धावेचा पल्ला पार करताना तब्बल 78 धावा फलकावरती लावून स्वतःची ताकद दाखवली आहे. सामना जरी गमावला असला तर मग संघर्ष खूप चांगला केला याचा सुद्धा उल्लेख करायला हवा आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हिरो ठरलाय 64 धावेची वादळी आणि झुंजार खेळी जन केली. पहिल्या सेशन मध्ये टीम गौरी पाडाच्या बाजून एक मोठी मॅरेथॉन इनिंग जन साकारली तो हेमंत मात्रे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. आपल्यामध्ये नाही आहेत विक्रांत भाई केणे, त्यांच्या अतिशय जवळचे मित्र सन्माननीय भालचंद्र केणे आणि भालचंद्र मात्रे आणि
तेजस शेलार नगीजा दोघांचा शुभ असते ही सामनावीराची ट्रॉफी आपण देतोय. त्याचबरोबर आकर्षक टी शर्ट शिवशंभो मेन्स वेअर शॉप कडनं, त्यानंतर चार्मी पॉइंट कडनं एक आकर्षक कॅप तुम्हाला दिली जाती आहे आणि मॅन ऑफ द मॅच साठी एक आकर्षक ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळेल. आताच एक स्पर्धा झाली रत्नागिरीच्या.